शक्यता आहे, कारण एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. एकनाथ खडसेंच्या जावयाला ईडीकडून अटक करण्यात आली, तर गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 13 तासांच्या चौकशीनंतर ही अटक करण्यात आली, तर मंगळवारी रात्रभर त्यांची चौकशी सुरू होती आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. तर एकनाथ खडसे यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या भोवती ईडीचा फेरा वाढण्याची शक्यता आहे, कारण याआधी देखील एकनाथ खडसे यांची चौकशी करण्यात आली होती. एकूणच विरोधकांकडून दबाव तंत्राचा वापर केला जातोय. एकनाथ खडसेंच्या जावयाला ईडीकडून आता अटक करण्यात आली आहे, तर गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे, त्यामुळे आता एकनाथ खडसे यांची देखील चौकशी होऊ शकते. ईडी कार्यालयामध्ये काल त्यांची 13 तासांची चौकशी करण्यात आली आणि 13 तासांच्या चौकशीनंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री त्यांची चौकशी सुरू होती. गिरीश चौधरी यांना आता अटक करण्यात आली आहे. ईडीकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या एकूण कारवाईमुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसेंच्या जावयाला आता ईडीकडून अटक करण्यात आली, त्यामुळे आता भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं कळत आहे. एकनाथ खडसे हे दिग्गज नेते आहेत आणि त्यांच्या भोवती आता ईडीचा फेरा वाढण्याची शक्यता आहे, कारण की त्यांच्या जावयाला ईडीकडून अटक करण्यात आली आहे. प्रकरणाबाबत काहीच माहिती नसल्याची प्रतिक्रिया आता देण्यात आलेली आहे. एकनाथ खडसे यांच्या जावई अटक प्रकरणी रावतांनी हे वक्तव्य केलेलं आहे. सध्याची ही मोठी बातमी आपण बघत आहोत. कारवाया चालूच असतात असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या कारवाईवरती प्रतिक्रिया दिली आहे. प्रकरणाबाबत काहीच माहीत नसल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. तर एकनाथ खडसे यांच्या जावई अटक प्रकरणी राऊतांनी हे वक्तव्य केलंय. मला माहित नाही, मला त्याच्याविषयी माहित नाही. काय कारवाया चालू असतात, चालूच असतात, मला खरोखर माहिती नाही.